महत्वाचं काय ते सांग मुद्द्याच बोल केवढी लांबलच प्रस्तावना नेमक्या कोणत्या विषयावर लिहायचं यांना फार फापट पसारा लावू नको बापरे बरं तुम्हाला ही वाक्य ऐकू आली का कोणाला सविस्तर ऐकून घ्यायला वेळच नाहीये म्हणजे एका अर्थाने तसा बरोबर ही आहे म्हणा ताई माझ्या शेजारी एक दादा राहतो ना त्याला नेमकं काय बोलायचं असतं ते कळतच नाही काहीही बोलत असतो असं होतं कधी कधी म्हणजे हे बघा नेमकेपणाने किंवा मुद्देसूद बोलणं आणि लिहिणं हे पण एका प्रकारचं भाषिक कौशल्य आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं ताई जेव्हा तुम्ही एखादा उतारा देता आणि त्याचा सारांश लिहायला सांगता तेव्हा असे मुद्देसूद किंवा थोडक्यात लिहिणेच तुम्हाला अपेक्षित असते हो ना आठवीत असताना तुम्ही हे सांगितल्याचं आठवत आहे मला हो कसं आहे की आठवीत उतारा थोडा लहान असायचा किंवा तुलनेने थोडासा सोप्पा असायचा पण आता मात्र दहावीच्या दृष्टीने आपण या सारांश लेखनाची कला जास्त लक्षपूर्वक समजून घ्यायला हवी कळत आहे आम्हाला चांगले सारांश लेखन करता यायला हवे कारण का माहिती आहे त्यात काय परीक्षेत जास्त मार्क मिळवायला वाघ अर्पिता नुसतेच परीक्षेत मार्क मिळवायला नाही काही आपण उद्या एखाद्या विषयावर जर वेबसाईट तयार केली तर वेबसाईटवर संपूर्ण मजकूर वाचण्यापूर्वी वाचकाला त्यात काय आहे हे, हे कळावे म्हणून त्याचा थोडक्यात सारांश दिलेला असतो आणि त्यापुढे अधिक माहितीसाठी वाचा अशा आशयाचे शब्द लिहिलेले असतात मग आपल्याला छान सारांश लेखन करता यायला नको अगं हे तर आहेच आणि ट्विटरवरही असे बरेचदा सारांशात लिहिलेले असते आणि त्याच्या विस्तारासाठी एखादा दुवा जोडलेला आढळतो म्हणजे सारांश लेखनाचं महत्व तुम्हाला मान्य आहे तर बरं सारांश लेखन ही जशी कला आहे तसंच ते तंत्रही आहे बर का तर आज आपण हे तंत्र जाणून घेऊया हु? हो ताई तर ता लेखकाचे विचार आपल्या भाषेत संक्षेपाने लिहून दाखवणे म्हणजे सारांश लेखन बरं हा महत्वाचा मुद्दा आहे हा लक्षात ठेवा म्हणजे ताई पहिल्यांदा लेखकाचे विचार आपण नीट समजून घेणे अपेक्षित आहे ना अगदी बरोबर पण कसं आहे की नुसतेच समजून चालणार नाहीत तर समजलेले विचार आपल्याला कमीत कमी शब्दात मांडता पण यायला हवेत लेखकाने लिहिलेले ले नीट समजण्यासाठी आपली आकलन क्षमता चांगली हवी लेखकाचे विचार आपल्याला पटले नाहीत तरी त्यात आपल्याला हस्तक्षेप करता येत नाही लेखकाचेच विचार आपल्याला मांडावे लागतात या दृष्टीने आपल्या अंगी वस्तुनिष्ठता हवी हो ना ताई आणि याच बरोबर उत्तम आविष्कार क्षमता पण असायला हवी म्हणजे थोडक्यात चांगले सारांश लेखन करता यावे यासाठी आकलन क्षमता वस्तुनिष्ठता आणि आविष्कार क्षमता हे गुण आपल्यामध्ये हवेत आणि हे गुण जोपासले की चांगले सारांश लेखन करू शकतो अगदी बरोबर तर आता आपण सारांश लेखनाच्या पायऱ्या समजून घेऊयात तर पहिली पायरी दिलेल्या उतार्याचे बारकाईने वाचन करणे दोन आशयाचे आकलन होणे तीन उतार्यात कोणते मुद्दे अधिक महत्त्वाचे आहेत आणि कोणते मुद्दे कमी महत्त्वाचे आहेत ते ठरवणे चौथा मुद्दा महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणे पाचवा मुद्दा महत्त्वाच्या मुद्द्यांची स्वभाषेत मांडणी करणे या आहेत सारांश लेखनाच्या महत्त्वाच्या पायऱ्या उतार्यात जेवढे शब्द आहेत ते मोजा त्याच्या एक तृतीयांश शब्दात सारांश लिहावा जसं की उतार्यात शंभर शब्द असतील तर तेहतीस ते पस्तीस शब्दात सारांश लिहावा ताई पण मूळ उतारातील नेमका कोणत्या गोष्टी वगळाव्यात हम्म सांगता येईल या प्रश्नाचं उत्तर हो एक म्हणजे आपण अलंकारिक वगळू शिवाय मूळ उतारातील अवतरणे उदाहरणे हेही वगळू शकू शाब्बास आणि हे पण पाहायला हवं की मूळ उतार्या इतकाच सारांश केलेला उतारा हा सघन अर्थपूर्ण आणि एकसंध असायला हवा कळलं आता आपण सारांश लेखनाचा एक नमुना पाहूया खालील उतार्याचा एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहा उतारा मुकुल डे यांच्यासारखा आज जागतिक कीर्ती मिळवलेला चित्रकार शाळेतल्या गणित व्याकरण वगैरे विषयात अजिबात रमत नसे गुरुदेवांनी त्याच्या हाती रंग कागद आणि ब्रश दिले आणि सांगितले यात तुला आवड आहे ना मग चित्रे काढ शांतीदेव घोषांना सुरांचे आणि नृत्याचे प्रेम त्यांना तंबोरा आणि घुंगरू दिले निसर्गात वृक्षवल्ली जशा स्वधर्माने वाढतात तसे मानवी जीवन वाढले पाहिजे नारळाच्या झाडाकडून आंब्याची अपेक्षा केली नाही भेंडीच्या रोपाला केळी का लटकत नाहीत ह्याची चिंता केली नाही एकदा रोप कसले आहे हे ओळखल्यावर मग त्याला योग्य ते खत पाणी देऊन ते कसे फुलेल आणि फळ धरेल ते मात्र पाहिले त्याप्रमाणे जोपासले सगळ्या झाडांना पाणी ऊन आणि माती हवीच त्याप्रमाणे किमान आवश्यक शिक्षण देऊन ज्याची जिथे गती त्या क्षेत्रात त्याची मूळ बीजधर्माप्रमाणे वाढ कशी होईल ते पाहिले म्हणूनच शांतिनिकेतनात मुलामुलींची भरती प्राथमिक शाळेपासून करण्याचा गुरुदेवांचा आग्रह असे आता हा मूळ उतारा बारकाईने वाचा दोन या उतऱ्यातील शब्दसंख्येचा अंदाज घ्या सर्वसाधारण हा उतारा एकशे बावीस शब्दांचा आहे आपल्याला त्याच्या एक तृतीयांश सारांश करायचा आहे म्हणजे साधारणपणे चाळीस ते बेचाळीस शब्दात सारांश लेखन अपेक्षित आहे हे लक्षात घ्या आता आशय समजून घ्या महत्वाचे मुद्दे अधोरेखित करा उदाहरणार्थ निसर्गात वृक्षवल्ली जशा स्वधर्माने वाढतात तसे मानवी जीवन वाढले पाहिजे गुरुदेवांनी मुकुल डे यांच्या हाती रंग कागद आणि ब्रश दिले शांती घोषांना तंबोरा आणि घुंगरू दिले ज्याची जिथे गती हो इल, त्या क्षेत्रात त्याची मूळ बीजधर्माप्रमाणे वाढ कशी होईल ते पाहिले आता आपल्याला या महत्त्वाच्या मुद्द्यांची स्वभाषेत मांडणी करायची आहे सारांश निसर्गातील वृक्षवेली स्वतःच्या प्रकृतीनुसार वाढतात त्याप्रमाणे विद्यार्थ्याने वाढावे अशी गुरुदेवांची इच्छा असल्यामुळे त्यांनी प्रसिद्ध चित्रकार मुकुल डे यांना चित्रकलेकडे नृत्यप्रेमी शांती घोषांना कलेकडे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले व्यक्तीची आवड व योग्यता पाहून त्याला योग्य शिक्षण दिले की त्याची मूळ बीजधर्माप्रमाणे वाढ होते आपण काय शिकलो एक सारांश लेखन हे महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे दोन सारांश लेखनासाठी आकलन क्षमता वस्तुनिष्ठता आविष्कार क्षमता हे गुण जोपासणे जरूरी आहे तीन सारांश लिहिताना मूळ उताराचे सूक्ष्म वाचन त्यातील आशयाचे आकलन महत्त्वाच्या मुद्द्यांचे अधोरेखन आणि मूळ उताऱ्यातील मध्यवर्ती विचार लक्षात घेऊन उदाहरणे वगळून एक तृतीयांश शब्दांमध्ये स्वभाषेत मांडणी करणे या पायऱ्या महत्त्वाच्या आहेत चार उताऱ्यातील आशयाचा पूर्ण अर्थ सारांशात प्रतिबिंबित होणे जरूरी आहे स्वाध्याय खालील उताऱ्याचा एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहा आव्हान तुमच्या आवडीचा ऐंशी ते शंभर शब्दांपर्यंतचा सारांश लेखनासाठी योग्य असा कोणताही उतारा निवडा आणि तुमच्या शब्दात सारांश लिहा